दादा मला सांग की लक्ष्मण आठी यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे, मात्र सरकार अद्याप गांभीर्य असल्याचं दिसत नाही. आज माननीय श्री लक्ष्मण हाके व नवनाथजी वाघमारे हे आज बिगर अन्न पाण्याचं पाणी न सुद्धा घेता 7 दिवस बसलेत. कुठंतरी सरकार जातीभेद करीत आहे. मुळात हे शिंदे सरकार जातीवादीच आहे. फक्त मी नाही, त्यातली लावातले असे यांचे धंदे चालू आहेत. आणि यांनी खरं मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, यांचे भांडणं लावण्याचे कार्यक्रम सुद्धा त्यांची पोळी भाजण्यासाठी करत आहेत. आणि याचे परिणाम सरकारला लोकसभेत तर त्यांनी भोगलेलेच आहेत, पण त्यांना येणाऱ्या विधानसभेत सुद्धा भोगावं लागतील. त्यांनी जसं रयतेचं राजाचं शिवाजी महाराजाचं कार्य होतं त्याप्रमाणे कुठेही राहिलेलं नाही. महाराष्ट्र कुठेतरी विचलित होत चाललेलं आहे. त्यामुळे त्यांना ओबीसी बांधवातर्फे सांगणे की आता तरी कुठेतरी जागवा, नाही तर याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या काळात भोगावं लागतील. मधुकर झरेकर, समता पक्ष जिल्हा अध्यक्ष, जालना. दादा मला सांगा की काय तुम्ही आंदोलन केले आणि कशामुळे केले? आम्ही सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये जो काही मराठा समाजाची घुसखोरीचा जो सध्या प्रयत्न चालू आहे, 55 लाख दाखले महाराष्ट्र शासनानं जुन्या नोंदी शोधून त्या ठिकाणी त्यांना ओबीसी मध्ये प्रवेश दिला आणि नंतर सगळ्या सोयरांचा शासन आदेश काढण्याच्या मनस्थिती शासन आहे. त्यासाठी वडीगोद्री आणि पुणे या ठिकाणी आमचे नेते त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचा 7वा दिवस आहे, प्राणांतिक उपोषण आहे आणि त्यामुळं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज वाटूरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी रास्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे. रामप्रसाद थोरात, सभापती पंचायत समिती, परतूर.